नमस्कार, आज आपण वंजारवाडी गाव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी गावातील अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईन याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे। पंचायत समितीचे माजी सभापती सर्जेरावजी चव्हाण आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम भाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर पंचायत समिति सदस्य वनिताताई मुळे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। या गावचे सरपंच सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या गावच्या ड्रेनेज लाईनचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। तर मी या ठिकाणी सर्जेरावजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या रस्त्याबाबत आपण सविस्तर माहिती द्यावी। आज वंजारवाडी येथे आमच्या पंचायत समिती सदस्य आमच्या भगिनी वनिताताई एकनाथराव मुळे यांच्या पंचायत समितीच्या निधीतून 3,5 लाख रुपयाचं ड्रेनेज लाईनचं कामाचं उद्घाटन, भूमिपूजन आत्ताच आपल्या सर्वांसमोर इथं भूमिपूजन झालेलं आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून मागील 4.5 वर्षापासून वनिताताईमुळे आमच्या या भागाचं प्रतिनिधित्व करतात। पंचायत समितीच्या माध्यमातूनसुद्धा प्रत्येक गावामध्ये कुठं ना कुठं थोडंफार प्रमाणात काम झालं पाहिजे, त्या माध्यमातून त्यांनी आज 3.5 लाख रुपयाचं इथं ड्रेनेज लाईनचं कामाचं भूमिपूजन केलेलं आहे। तालुक्यामध्ये मी औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष, काँग्रेसचा तालुका अध्यक्ष असल्याकारणाने येथील पंचायत समिती मेंबर आमचे सय्यद कलीम भाई, तसेच दुसरे पंचायत समिती मेंबर वनिताईमुळे आणि ह्याच भागातील दुसरे एक पंचायत समिती मेंबर विजय जाधव, इथले गट आणि गण हा पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदचा आमच्या काँग्रेसच्या ताब्यात आहे। येथील सर्व जनतेने आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने मागच्या वेळेस निवडून दिलं होतं आणि म्हणून त्यांचे उपकार किंवा त्या मतदारसंघात किंवा त्या गावामध्ये कुठंतरी थोड्याफार प्रमाणात कामं झाले पाहिजे असा आमचा पहिल्यापासून आग्रह राहिला आणि त्या माध्यमातून आज वनिताताईमुळे यांनी 3.5 लाख रुपये या गावाला दिले। या गावचे सरपंच गजू भूमनवरे आमचे मित्राचे इथं उपस्थित सर्व मंडळी यांच्या सर्व साक्षीने आज भूमिपूजन पार पडलं असं मी जाहीर करतो। धन्यवाद। एक्सप्रेस वन न्यूज औरंगाबाद, शेख जावेद सह शिवाजी गायकवाड औरंगाबाद। औरंगाबाद जिल्ह्यातील वंजारवाडी येथे पंचायत समिती सदस्य वनिता मुळे यांच्या निधीतून ड्रेनेज लाईन कामाची भूमिपूजन काल रविवारी माजी सभापती सर्जेराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। वंजारवाडी गावातील गणेश कुटे यांचे घरापासून ते जिल्हा परिषद शाळापर्यंत अंतर्गत 3,50,000 रुपये खर्चाच्या ड्रेनेज लाईन कामाचे नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले। औरंगाबाद पंचायत समिती सदस्य वनिता मुळे यांच्या निधीमधून सदर काम हाती घेण्यात आल्याची माहिती माजी पंचायत समितीचे उपसभापती सर्जेराव चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी दिली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सय्यद कलीम, वंजारवाडीचे सरपंच देवकाबाई मनोरे, गजानन मनोरे, माजी सरपंच चंद्रकला सांगळे, सदस्य कल्पना सांगळे, भगवान हिवरडे, दशरथ दौड, कृष्णा सांगळे, अक्षय सांगळे, किशोर मिसरे, संजय सांगळे, सकाहरी सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती।